तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकलमध्ये आणि मित्रांनो मराठी कमर्शियल व्हेकलवरती मागच्या एक महिन्यापासून आहे ना खूप कमी व्हिडिओ येत आहे तर आता रेग्युलरली जे व्हिडिओ ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि आज जर पाहिलं तर आपण आलेलो आहोत बैरवनाथ मोटर चाकण पुणे या ठिकाणी आणि आज देखील खूप असा चांगला स्टॉक जो व्यावसायिक गाड्यांचा स्टॉक आहे तो तुम्हाला पाहायला भेटणार आहे रेंज देखील पाहिलं ना त्या देखील या ठिकाणी खूप चांगल्या अशा रेंज आहेत उपलब्ध आहेत आणि आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत बैरवनाथ मोटरचे ओनर गणेश सावळे सर तर गणेश सर स्वागत आहे मराठी कार न्यूज नमस्कार जय शिवराय मित्रांनो जय शिवराय विशाल सर जय शिवराय तर गणेश सर कसा रिस्पॉन्स आपल्या युट्यूब चॅनल युट्यूब मार्फत आम्हाला खरंच खूप मस्त रिस्पॉन्स आहे संपूर्ण महाराष्ट्राभरातून लोक येतात फोन वगैरे येतात फोनची सुरुवातीला खूप अडचण यायची फोन उचलण्याचा त्रास वगैरे कारण दर सेकंदाला फोन असायचा तुमच्या व्हिडिओ मार्फत मग तो आता जास्त सहन झालेला आहे त्रास त्यामुळे सवय लागून गेली लागून हो फोनची वगैरे तर काय हरकत नाही आणि गणेश सर आपल्या पिकअप जे असतात म्हणजे व्यावसायिक गाड्या असतात किंवा सुद्धा चार सात वगैरे या आहेत भरपूर लोकांना त्या गाड्यांवरती लोन करायचं आहे आणि भरपूर लोक पूर्ण महाराष्ट्रभरातून आपला व्हिडिओ पाहतात दुसऱ्या जिल्ह्यांमधून असतात तर त्यांना लोन जर करायचं असेल तर कशी प्रोसेस असते थोडी सांगा आपल्याला लोनची प्रोसेस मध्ये बऱ्याच जणांचा पेमेंट इश्यू असतो Okay. लोन आपण अख्या महाराष्ट्रात नाही अख्या भारतात सुद्धा देतो okay. मी कुठं असू दे लोकांना okay. वाटत की फक्त चाकण किंवा पुणे पुरता मर्यादित आहे का लोन तर तसं नाही okay. संपूर्ण महाराष्ट्रात कुठं असू दे गाव असू दे तिथं आपली लोन फॅसिलिटी उपलब्ध आहे तिथल्या एरियातच तिथल्याच ब्रँचचा एखादा माणूस लोन करून देतो तुम्हाला ते okay. फक्त आपल्या मार्फत केलं जातं okay. मी कुठं असू दे उस्मानाबाद बीड परभणी लातूर कुठं एक्स्ट्रा कुठं असू दे आपण लोन वगैरे सगळं करून देतो आणि लोकांचा असा एक विश्वास असतो की गाडी न्यायला येतोय लोन होईल का लगेच गाडी नेता येईल का तर ते एक सांगतो की लोन ला प्रोसेस ला जवळ जवड़ जवळ आहे ना चार okay. ते पाच दिवस जातात त्यामुळे तुम्हाला गाडी बघायला यायचं ना म्हणतात की काय डॉक्युमेंट आणायचे लोनचे तर लोनचे डॉक्युमेंट येताना नाही आणायचे फक्त एक आधार कार्ड पॅन कार्ड जरी आणलं तुम्ही तरी चालतं okay. गाडी आवडली तर गाडीचा काय व्यवहार होईल फक्त टोकन द्या पाच दहा हजार रुपये त्याच्यानंतर लोनची प्रोसेस होईल लोनला डॉक्युमेंट लागतात काहीतरी आपलं बँक स्टेटमेंट आधार कार्ड पॅन कार्ड घर असून स्वतःच तर त्या घराचा आट्या उतारा सात बारा वगैरे ओके okay. जमीन असेल त्या जमिनीचा सात बारा फा, फार फार okay. okay. हो। तर एवढंच लागतं जास्त काही लागत नाही ओके हो चालेल काहीच लोकेशन जरा सांगा की आपलं जे शोरूम आहे ते कुठं आहे चाकण चाकणगड चौकत नाही ना कोणाला विचारलं सांगायची गरज नाही सांगितलं तरी सांगतात लोक भैरवनाथ मोटर्स कुठे चाकण चौकातून एक दोन किलोमीटर यायचं आणि दोन किलोमीटर आले एक मोठा पंप आहे इंडियन ऑइलचा त्याच्या बाजूला भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय म्हणून पण आहे ते कुणी सांगन म्हणजे लँडमार्क आहे आमच्या एरियाचा तो त्याच्या पेट्रोल पंपच्या ऑपोजिट बाजूला आपलं भैरवनाथ मोटर्स Okay, ओके काहीच हरकत नाही तर सर्व कॉन्टॅक्ट डिटेल आणि गुगल मॅपचं लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेलं आहे त्यामुळे मॅप च्या थ्रू तुम्ही जे आहे येते नक्की येऊ शकता तर गणेश सर खूप चांगला स्टॉक आहे आपल्याकडे त्यामुळे तो आपण डायरेक्ट स्टॉक ला सुरुवात करूया सांगा आम्हाला पहिली गाडी कुठली आहे पहिली गाडी आपल्याकडे टाटा एस ज्या भाषा मराठी भाषेत आपण त्याला म्हणतो छोटा हत्ती ओके दोन हजार सतराची गाडी आहे Okay. गाडी खूप कंडिशन आहे वेल मेंटेन गाडी आहे वगैरे गाडीला भरपूर आहे जास्त काही वापरण्यात आलेलं गाडीचा त्या गाडीची किंमत आपण तीन लाख पन्नास हजार रुपये फक्त तीन लाख पन्नास हजार हो। सतराची गाडी तर डिझेल मध्ये गाडी जे की व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेच असेल ओव्हरऑल जी कंडिशन आहे ती कशी आहे साडेतीन लाख रुपये या ठिकाणी जी किंमत आहे टाटा टाटाची लावण्यात आली किंमत सुद्धा नक्कीच नेगोशिएबल असणार आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हिजिट करण्यासाठी आता नक्की की आम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलेलो आहोत माझं देखील नाव जे आहे ते सांगितलं तरी देखील चाल तर सर पुढची गाडी कुठली दुसरी गाडी आपल्याकडं कमी आहे ओके ती दोन हजार वीस ची गाडी आहे लेटेस्ट जवळजवळ अकरा महिन्याची गाडी आहे फक्त अच्छा कडक गाडी आहे डब्बा कंपनीला वगैरे तुम्ही वापरू शकता ओके त्या गाडीची ऑफर लावलेली आपण तीन लाख नव्वद हजार रुपये दोन हजार वीस दोन हजार वीस ची अकरा महिन्याची गाडी फक्त अकरा महिन्याची गाडी आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं असेल की ही गाडी जी आहे ती कशी आहे आणि ही गाडीचा जर तुम्ही पाहिला ना तर आमच्या रिलेशन मधलीच ही गाडी आहे हो गाडीची कंडिशन देखील तुम्ही नक्कीच पाहिली असेल एकदम व्यवस्थित गाडी वापरलेली आहे मी देखील या गाडीची तुम्हाला नक्कीच गॅरंटी देऊ शकतो सो तीन लाख नव्वद हजार रुपये आहे ती कोट करण्यात आलेली आहे सर पुढची गाडी कुठली आपल्याला पुढची गाडी टाटा चारशे सात आहे आपल्याकडे दोन हजार एकोणीस ची गाडी आहे नवीनच गाडी आहे शोरूम पीस पीसाची डायरेक्ट त्या गाडीची ऑफर लावलेली आपण नऊ लाख नव्याण्णव हजार रुपये दहा लाख रुपये हो दहा लाख रुपये आणि दोन हजार दोन हजार एकोणीसची ची गाडी दोन हजार एकोणीसची ची चारशे सात आहे जे, तुम जे की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता व्हाईट कलर मध्ये आहे आणि दहा लाख रुपये या ठिकाणी जी किंमत आहे ती कोट करण्यात आली किंमत सुद्धा नक्कीच निगोशिएबल असणार आहे त्यामुळे फायनल साठी ज्यावेळेस तुम्ही वाचणार त्यावेळेस नक्की सांगा की आम्ही मराठी कार न्यूज किंवा मराठी कमर्शियल व्हेकल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलेलो आहोत तर राहिली चारशे सांची जी नऊ लाख नव्याण्णव हजार रुपये किंमत आहे सर पुढची गाडी कुठली आपल्याकडे पुढची गाडी आपल्याकडं पिकअप आहे वन पॉईंट थ्री ओके okay. महिंद्रा पिकअप हो महिंद्रा पिकअप दोन हजार एकोणीस ची गाडी okay. कडक गाडी आहे लाकडी बॉडी गाडी ओके okay. त्या गाडीची ऑफर लावलेली आपण आठ लाख पंचवीस हजार रुपये आठ लाख पंचवीस हजार हो, दोन हजार एकोणीस पिकअप माझ्या मध्ये महिंद्रा पिकअप एफबी हा एफबी बी जे की लाकडी बॉडी आहे आणि गणेश सर लाकडी बॉडीला साधारणतः बनवण्यासाठी किती खर्च येतो तिला जवळजवळ चांगली बनवायची म्हणजे कलर वगैरे मारून तर एक लाख रुपये लागतात लाख रुपये साधी जरी बनवायची म्हटलं तरी सत्तर ते ऐंशी हजार रुपयाच्या घरात बजेट जात तिचं लाकडी बॉडीचं हो ओके तर या गाडीला लाकडी बॉडी आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं असेल आणि किंमत जर बोलत किंमत सर आठ लाख पंचवीस हजार त्यात नेगोशिएबल होईल थोडंफार कमी होईल ओके व्हिडिओच्या मार्फत आले तुम्ही सांगितलं आम्ही युट्यूब पाहून आलेलो आहे तर नक्की मी कमी करणार ओके आठ लाख पंचवीस हजार रुपये किंमत कोट कर दोन हजार एकोणीस हो तर ही महिंद्रा बोलेरो पिकअप होती बी सर पुढची गाडी गुडली आपल्या पुढची गाडी आपल्याकडे महिंद्रा पिकअप एक्स्ट्रा लॉंग गाडी वन पॉईंट सेव्हन अच्छा एक्स्ट्रा लॉंग हो वन पॉईंट सेव्हन एक्स्ट्रा लॉंग ओके okay. दोन हजार सतराची गाडी त्या गाडीची ऑफर लावलेली आपण साडे सहा लाख ती गाडी हापे म्हणजे जेणेकरून ज्याला कशी बॉडी पाहिजे एखाद्याला okay. म्हणतो आम्हाला पिंजरा पाहिजे आम्हाला डब्बा पाहिजे okay. आम्हाला लाकडी पाहिजे okay. त्यामुळे आपण ती गाडी ओपनच ठेवलेली आहे ट्रेसरकट okay. ज्याला जशी लागेल तशी बनवून देऊ किंवा ज्याला पाहिजे तशी okay. जाऊ बनवल या हिशोबाने ती गाडी ठेवलेली आहे तशीच दोन हजार सतरा चा सतराची गाडी साडेसहा लाख नेगोशिएबल होईल साडेसहा लाख रुपये किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकता कंडिशन आहे गाडीची कशी अजून देखील भरपूर रेंज मध्ये तुम्हाला ज्या व्यावसायिक गाड्या त्या पाहायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की लाईक करा तुम्ही जर फर्स्ट कमर्शियल व्हेकल पाहत असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर पुढची गाडी गुडली आपल्याला पुढची दोन हजार सोळाची पिकअपच आहे एफ बी ओके ती सहा लाख नव्याण्णव हजार रुपये कोट केलेली आहे आपण ती सुद्धा लाकडी बॉडी गाडी महिंद्रा बोलेरो महिंद्रा बोलेरो पिकअप एफ बी दोन हजार दोन हजार सोळा दोन हजार सोळाचं मॉडेल आहे आणि डिझेल मध्ये आहे ओवरऑल तुम्ही कंडिशन जे आहे पाहू शकता किंमत जर पाहिली तर सहा सहा लाख नव्याण्णव हजार गाडीला बंपर वगैरे खूप कडक आहे ओके चालेल आणि लाकडी बॉडी हो हो लाकडी बॉडी आहे जे की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं असेल सो सहा लाख नव्याण्णव हजार रुपये किंमत जी आहे ती कोट करण्यात आली दोन हजार सोळाचं मॉडेल आहे पिकअप एफ बी महिंद्राची कंपनीची सर पुढची गाडी उडली पुढची गाडी टाटा चारशे आहे आपल्याकडे दोन हजार एकोणीस ची गाडी आहे त्या गाडीची ऑफर कोट केली आपण नऊ लाख नव्याण्णव हजार नऊ लाख नव्याण्णव ची दोन हजार एकोणीस ची एम एच बेचाळीस मध्ये गाडी हो सो व्हाईट कलर मध्ये तुम्ही पाहू शकता दोन जवळपास तीन ज्या चारशे जात आहेत तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे सो या ठिकाणी किंमत जर पाहिलं तर नऊ लाख नव्याण्णव हजार रुपये कोट करण्यात आलेली आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे टाटा चारशे सात आणि बीएस फोर टेक्नॉलॉजी असेल बीएस फोर पॉवर स्टेरिंग हो बीएस फोर टेक्नॉलॉजी त्यामुळे या गाड्यांना देखील खूप जास्त मागणी असते तो okay. गाड़ी, गाड़ी तो या ठिकाणी किंमत जी आहे नऊ लाख नव्याण्णव हजार रुपये कोट करण्यात आलेली आहे सर पुढची गाडी कुठल्या पुढची गाडी महिंद्रा बोलेरो पिकअप एफ बी गाडी okay. दोन हजार सतराची गाडी आहे गाडी पॅक डब्बा आहे कंपनीला वगैरे तुम्ही वापरू शकता लोकल वगैरे तिथं बोलेरो पिकअप बोलेरो पिकअप एफ बी दोन हजार सतराची गाडी त्या गाडीची कोट केली आपण सहा लाख नव्याण्णव हजार रुपये सहा लाख नव्याण्णव हजार बोलेरो पिकअप एफ बी जे की दोन हजार सतरा दोन हजार सतरा च मॉडेल आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता जी, कंडिशन आहे गाडीची ती कशी आहे सो लोन फॅसिलिटी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे कोणाला जर लोन वरती गाडी घ्यायची असेल ती देखील या ठिकाणी लोन होईल गाडीवर त्या गाडीवर हो साडेपाच लाखापर्यंत तर माझ्यामध्ये आपण किंमत कोट केली सहा पंच्याहत्तर म्हणजे सहा नव्याण्णव सॉरी सहा नव्याण्णव माझ्यामध्ये एक दीड दोन लाखाच्या डाऊन पेमेंटमध्ये होऊन जाईल होऊन जाईल गाडी तर काहीच हरकत नाही पुढची गाडी कुठली आपल्याकडे पुढची महिंद्रा पिकअपच आहे एफ okay. बी लाकडी बॉडी आहे दोन हजार अठराची गाडी आहे गाडी चांगली आहे व्हिडिओच्या माध्यमातून बघा तुम्ही त्या गाडीची कोट केली आहे आपण सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये सात लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार अठरा अठराची गाडी बोलेरो पिकअप एफ बी जे की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आणि पुन्हा एकदा या गाडीला लाकडी बॉडी आहे त्यामुळे लाकडी बॉडीची लाईफ देखील चांगली असते आणि तुम्ही चांगलं सामान वगैरे असेल आतमध्ये जे वाहतुकीचं वा ते देखील खूप चांगल्या प्रकारे जे आहे ते घेऊन जाऊ शकता सो गाडीची किंमत जर पाहिलं तर सहा लाख सात लाख पंच्याहत्तर सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे काहीच हरकत नाही सर पुढची गाडी उडली पुढची मारुती सुजुकीची कॅरी आहे आपल्याकडे ओके की डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार अठराची गाडी आहे ओके त्या गाडीची कोट केलेली आपण चार लाख पंचवीस हजार समोर आल्यावर नेगोशिएबल नक्की होईल चार लाख पंचवीस हजार oh. सुपर कॅरी डिझेल मध्ये त्यामुळे डिझेल गाड्या ज्या ते बंद केलेल्या आहेत मारुती सुजुकीने सर्व त्यांच्या वाहनांमध्ये या ठिकाणी डिझेल कॅरी सुद्धा उपलब्ध आहे चार लाख पंचवीस हजार रुपये जी किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे आणि दोन हजार अठरा अठराची दोन हजार अठराची आहे जे की पॅक डब्बा आहे सो डायरेक्ट तुम्ही घेतल्यानंतर व्यवसाय देखील सुरू करू शकता एकदम रेडी कंडिशनला ही गाडी आहे सर पुढची गाडी कुठली आपल्याकडे पुढची महिंद्रा बोलेरो पिकअप एक्स्ट्रा लॉंग गाडी आहे Okay. 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 गाडी सेकंड ओनर आहे okay. गाडी लाकडी बॉडीचे गाडी okay. कडक आहे खूप त्या गाडीची कोट केलेली आपण सात लाख पंचवीस हजार oh. रुपये सात लाख पंचवीस हजार दोन हजार अठरा दोन हजार अठराचं मॉडेल आहे आणि एक्स्ट्रा एक्स्ट्रा लॉंग वन पॉईंट सेव्हन वन पॉईंट गाडीची आहे सो व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं असेल जे गाडीची कंडिशन आहे ती कशी आहे सात लाख पंचवीस हजार रुपये जी किंमत आहे ती कोट करण्यात आलेली किंमत सुद्धा नक्कीच नेगोशिएबल असणार आहे सर पुढची गाडी कुठल्या पुढची महिंद्रा बोलेरो पिकअप दोन हजार सतराची गाडी आहे ओके okay. गाडी व्हिडिओच्या माध्यमातून कडक आहे गाडी ला किंवा आपल्या सिमेंट वगैरे यासाठी तुम्ही वापरू शकता या हिशोबाने गाडी खूप चांगली होती त्या okay. गाडीची कोट केलेली आपण सहा लाख नव्याण्णव हजार रुपये सहा लाख नव्याण्णव हजार दोन हजार सतरा ची दोन हजार बोलेरो पिकअप एफ बी आहे एफ बी तर व्हिडिओच्या माध्यम तुम्ही पाहू शकता जी गाडीची कंडिशन आहे ती कशी आला आणि मित्रांनो आपण जे व्हिडिओ काढतो ना ते चांगले लेंथ म्हणजे मोठ्या टायमिंगचे असतात जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल की ओव्हरऑल जी गाडीची कंडिशन आहे ती कशी आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलेच असेल ओव्हरऑल जी गाडीची कंडिशन आहे ती कशी आहे तर किंमत सर सहा लाख नव्याण्णव हजार सहा लाख नव्याण्णव हजार जी किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे ही किंमत सुद्धा नक्कीच नेगोशिएबल असणार आहे सर पुढची गाडी उठली पुढची गाडी टाटा चारशे जाते आपल्याकडे ओके बी एस थ्री गाडी आहे ती दोन हजार अकराची गाडी आहे गाडी कोट केलेली आपण चार लाख रुपये हो। हो, चार लाख रुपये अकराचं मॉडेल आहे हो आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर गाडीची कंडिशन देखील पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आणि चार लाख रुपये दोन हजार अकराचं मॉडेल आहे टाटा चारशे सात सो या ठिकाणी जी किंमत आहे ती चार लाख रुपये कोट करण्यात आलेली आहे सर पुढची गाडी पुढची गाडी मॅक्सी ट्रक आहे महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रक मिनी पिकअप थोडक्यात ओके दोन हजार सोळाची गाडी आहे गाडी कंडिशन आहे खूप ओके ती या गाडीची कोट केलेली आहे पण फक्त पाच लाख रुपये पाच लाख रुपये हो। आणि या गाडीचे फोटोज आहे माझे फोटोज हो तर गाडी बाहेर गेलेली आहे कामासाठी त्यामुळे जी किंमत आहे ती देखील तुम्ही ऐकलेली असेल गणेश सरांनी सांगितलेली आहे आपल्याला सो काही हरकत नाही आ... फोटोजच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं असेल जी गाडीची कंडिशन आहे ती कशी आहे सर पुढची गाडी कुठली पुढची गाडी दोन हजार सोळाची एफ बी पिकअप आहे ओके गाडी कंडिशन आहे खूप त्या गाडीची कोट केलेली आपण सात सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन हजार दोन हजार सोळा दोन हजार सोळाचं मॉडेल आहे ते फोटोच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं असेल ओव्हरऑल जी कंडिशन आहे ती गाडीची कशी आहे सो या ठिकाणी सुद्धा ही गाडी जी आहे ते उपलब्ध आहे भरपूर अशा गाड्या ज्या आहेत बहिरंद मोटर मध्ये उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही विजिट करण्यासाठी एका दिवस आधी जे आहे ते कॉल करा ती गाडी उपलब्ध आहे की नाही त्यानंतर जे आहे ते जर तुम्ही लांबून येणार असाल तर नक्कीच तुम्ही एकदा कॉल करायला पाहिजे तर गणेश सर आपला माझ्या हो। आपल्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना सांगू इच्छितो की लोक फोन करतात ना असे की ही गाडीचे फोटो वगैरे टाका व्हिडिओ तुम्ही बघा व्हिडिओ गाडी सगळी क्लिअर असते जरी कोणाला समजली नसेल तर आवश्यक फोन करा फोटो भेटून जातील तिचे काही अडचण नाही आणि येताना नक्की फोन करा लोक कशी करतात की आज फोन केलेला आहे गाडी आहे मी सांगतो आहे अवेलेबल पण ते तीन दिवसांनी डायरेक्ट येतात कधी कधी ते म्हणले तुम्ही सांगितलं होतं की गाडी अवेलेबल आहे त्याला तीन दिवस होतात तीन दिवसात गाडी जाते पण त्यामुळे सांगू एकच इच्छित होतो की गाडी तुम्ही न्यायला यायच्या आधी मला एक कॉल करा की आम्ही निघतोय म्हणून ओके त्या हिशोबाने मी सांगेल गाडी अवेलेबल आहे की नाही चालेल तर काहीच हरकत नाही तर धन्यवाद गणेश सर तुम्ही वेळ दिला मराठी कमर्शियल साठी प्रेक्षक मित्रांनो तुमचे देखील आभार बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर मध्ये मी माझ्या इन्स्टाग्राम आयडीची जी लिंक आहे ती दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे आहे ते माझ्याशी डायरेक्ट जे आहे ते कॉन्टॅक्ट करू शकता मेसेजच्या थ्रू धन्यवाद